बालमित्रांनो, पर्यावरणामध्ये झाडांचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हो की नाही? त्यातही वडाचं जे झाड असतं की नाही, ते खूप महत्त्वपूर्ण असतं बरं का, खूप वैशिष्ट्यपूर्ण असतं. तर बघा, आज आपण वडाच्या झाडाची गोष्टही बघणार आहोत. त्याच्या आधी आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसत आहे बघा बरं. बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर एक वडाचं झाड दिसतंय, हो की नाही, पहिल्या चित्रामध्ये. आणि त्याच्या छान पारंब्या पण खाली आलेल्या दिसत आहेत, आणि किती छान हिरवगार झाड आहे की नाही. आणि वडाच्या या झाडाचं खोड बघितलं का, किती रुंद आहे. तर वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की वडाच्या झाडाची जी पानं आहेत, ती जो उच्छ्वास सोडतात की नाही, तो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो, खूप महत्त्वपूर्ण असतो. त्याशिवाय या झाडापासून आपल्याला त्याच्या चिकापासून औषधी तयार करता येतात. त्याच्यानंतर वडाच्या झाडाचं खोड पण मजबूत असतं. आता या दुसऱ्या चित्रामध्ये बघा, या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की वडाच्या झाडाच्या फांद्यांना अशा पारंब्या फुटतात बरं का. फांद्यांपासून ही वाढायला लागतात, ही एक प्रकारची मूळच म्हणू समजा आपण. आणि मग ही जमिनीकडे वाढायला लागतात. आणि तुम्हाला या चित्रामध्ये ही सगळी मुळं अशी जमिनीमध्ये आलेली दिसत आहेत. बघा कशी जमिनीमध्ये सगळी मुळं अशी रुजली आहेत परत. आणि मग अशा प्रकारे ते झाडाचा विस्तार करत असतात. आला लक्षात? त्याच्यानंतर आता हे पुढचं चित्र बघा. इथे काय दिसतंय तुम्हाला? हे लाल लाल रंगाची कुठली फळं आहेत बरं? येतोय का काही तुम्हाला अंदाज? ही फळं आहेत वडाची. आलं लक्षात? वडाच्या झाडाची ही फळं आहेत. तर वडाच्या झाडाला जी फळं येतात की नाही, ती आधी छोटीशी असतात, अगदी छोटे छोटे मणी दिसायत असे, आणि मग ते हिरवे असतात, आणि नंतर पिकल्यानंतर अशी लाल होतात बरं का. आणि ही फळं अनेक पक्ष्यांना आवडतात खायला. त्यामुळे वडाच्या झाडावर अनेक पक्षी येत असतात, आपली घरटी बांधत असतात. आता या चित्रामध्ये बघा, शेजारच्या चित्रामध्ये तुम्हाला हा एक पक्षी दिसतोय. हा कोणता पक्षी आहे तुम्हाला ओळखायला येतोय का? तो सुद्धा या वडाच्या झाडावरची फळं खाण्यासाठी आलाय. हा आहे धनेश पक्षी. तर असे अनेक पक्षी झाडावर येत असतात. आता ही सगळी माहिती मी तुम्हाला का सांगते आहे बघा. हा, आज आपण मराठीच्या पुस्तकातील वडेश बहरला हा जो पान क्रमांक 16, 17 आणि 18 हा जो धडा आहे की नाही, तो धडा आपण शिकणार आहोत. आलं लक्षात? बघा, हा या धड्यामध्ये आपल्याला आता कोणती गोष्ट बघायची आहे. बघा, धड्याचं नाव काय आहे? वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. काय होतं त्या गावाचं नाव? चिंचपूर. गावाजवळ ओढा होता, तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. आता हे झाड वडाचं होतं बरं का, आणि गोष्टीमध्ये त्याला वडेश असं म्हणलंय. वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता. आभाळाला भिडला होता म्हणजे काय? तर जणू काही तो आभाळाला भेटायलाच गेला होता. इतकं उंच हे झाड वाढलेलं होतं की जणू काही ते आभाळाला भेटण्यासाठी गेलं होतं, आभाळाला भिडण्यासाठी गेलं होतं. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वडाच्या झाडाचं विस्तार कसा होतो. एक तर त्याच्या फांद्या लांब लांब, आणि झाडाच्या सभोवतणी पूर्ण गोलाकार बाजूनी फांद्या असतात. शिवाय या फांद्यांना जी मुळं म्हणजे जे पारंब्या येतात की नाही, त्या पारंब्या जमिनीमध्ये शिरतात आणि जमिनीमध्ये रुजतात, आणि अशा प्रकारे त्या झाडाचा विस्तार होत असतो. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. कशी होती पानं? सगळी हिरवीगार. झाडाखाली थंडगार सावलीमध्ये बसायला फारच मजा यायची. म्हणजे त्याचा आता एवढं छान विस्तृत झाड असेल, झाडाचा घेर छान असेल, तर त्याची सावली सुद्धा छान पडत असेल की नाही, मोठी आणि गर्द सावली पडत असेल, आणि मग ती थंडगार असेल, तर या थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. बघा, झाडावर कोणते कोणते पक्षी यायचे? चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू. किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे. आता बघा, हा एवढी सगळी माहिती आपण वाचली. आता ही झाडाचं चित्र बघूया. त्या माहितीत सांगितल्याप्रमाणे छान झाडाची सगळी हिरवीगार पानं आपल्याला दिसत आहेत, हो की नाही. आणि या फांद्यांना मूळ म्हणजे पारंब्या सुद्धा फुटलेल्या आहेत. त्या पारंब्या खाली जमिनीच्या दिशेने वाढत आहेत. हां, आणि सगळे पक्षी आलेले झाडावर दिसत आहेत वेगळे वेगळे, हो की नाही.
बघा पुढे काय म्हणलंय. वडेशला पाखरांची भाषा समजायची. आता ही पाखरं जे किलबिलाट करतात की नाही, त्याला काय म्हणलंय की जणू काही ते गोड गाणी गायचे. आता काही पाखरांचा किलबिलाट हा खूप छान असतो आपल्याला ऐकायला. आता कोकिळ पक्ष्याबद्दल तुम्हाला माहिती की कोकिळ पक्षी ज्या वेळेला आवाज करतो किंवा तो साद घालत असतो त्यावेळेला तो किती आपल्याला सुंदर ती साद वाटते की नाही, छान आपल्याला आवडतो कोकिळ पक्षाचा आवाज. तसे अनेक पक्षी छान जे काही ओरडतात ते जणू काही ती गाणी गात असतात असं वाटतं. म्हणून काय म्हणलंय त्यांनी, किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे, वडेशला पाखरांची भाषा समजायची. आता हे पक्षी कायम असे झाडाच्या फांद्यांवर येत असतील, बसत असतील, उडत असतील, फांद्यांवर घरटी बांधत असतील, फळं खात असतील, एकमेकांशी खेळत असतील. आता इथे चित्रात पण हा पक्षी छान पारंभार झोके घेताना दिसतोय. त्यांच्या या नेहमीच्या सहवासामुळे ते एकमेकांशी काय बोलत आहे याचा वडेशला थोडाफार अंदाज येत असणार आहे. म्हणजे जणू काही वडेशला या पाखरांची भाषा समजत होती. तो पानांची सळसळ करून बोलायचा. बघा काय शब्द आहे इथे, सळसळ. पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. आता ज्या वेळेला झाडाची पानं एकमेकांवर अशी वाऱ्याने हलतात त्यावेळेला त्यांचा आवाज कसा येतो, सळसळ. म्हणून काय म्हणलंय की जणू काही या सळसळ आवाजात तो बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. ज्या वेळेला त्याला या पक्ष्यांचा त्रास होत असेल त्यावेळेला ही झाडाची पानं जोर जोरात हलत असतील आणि मग त्यांचा फडफड फडफड आवाज येत असेल. म्हणून काय म्हणलंय, फडफड करून रागवायचा. आता रागवायचा, हा झाड रागवायचं का बरं रागवायचं बघूया. हा कळेलच आपल्याला. पाखरांना पिले होते, चिमणीचे पिल्लू होते चिनू. बघा चिमणीच्या पिल्लाचं नाव काय होतं, चिनू होतं. त्याच्यानंतर कावळिणीचे पिल्लू होते कानू. हा आणि पोपटाचे पिल्लू होते पिनू. बघा काय छान नाव आहेत की नाही. चिमणीचं पिल्लू होतं चिनू, कावळिणीचं पिल्लू होतं कानू आणि पोपटाचं पिल्लू होतं पिनू. पिले लपाछपी खेळ, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. मग त्यामुळे काय व्हायचं की दुपारी वडेशची झोप मोडायची, तो वैतागून जायचा. आता बघा हा कशी खेळतात बघा सगळी पिल्लं किंवा पक्षी. आता लपाछपी खेळताना दिसतोय हा पक्षी, पानांमध्ये छान लपलेला दिसतोय की नाही. आणि हे जे पिल्लू आहे हे मस्त पारंब्यांवर झोके घेताना आपल्याला दिसतंय. आणि असे सगळे पक्षी छान दंगा करतात. हे सगळी पिल्लं दंगा करायची त्यामुळे दुपारी वडेशी झोप मोडायची. आता मला सांगा झाडं कधी झोपतात का, नाही. पण अशी कल्पना केली आहे या गोष्टीमध्ये की वडेश सुद्धा दुपारी झोपत असणार. हा दुपारी वडेशी झोप मोडायची, तो वैतागून जायचा, पिलांवर रागवायचा, पिलांना सांगायचा उडा उंच भूर भूर. आता बघा हा वडेश कसा रागवायचा पिलांना, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. किती छान एखादी कविता म्हणल्यासारखा रागवायचा की नाही. तो वैतागून काय म्हणायचा पिलांना की तुम्ही खूप भूर भूर, खूप उंच उडून जा, खूप दूर उडून जा, कारण तुम्ही खूप कटकट करता. मग निघा इथून पटपट, इतकी कटकट करणार असाल तर इथून पटपट निघा, झटपट निघा, असं तो वडेश त्या पिलांना रागवायचा. मग पुढे काय झालं बघा हा. आता या चित्रामध्ये पुढे काय होणार आहे हे आपल्याला समजेल. कसं चित्र दिसतंय की नाही छान. अरे इच्छा मला वाटलंय पान जरा इकडं होईल तुम्हाला म्हणजे दिसेल ना व्यवस्थित. बघा छान हे झाड दिसतंय चित्रामध्ये. त्याच्यावर सगळे पक्षी बसलेले आहेत, फळं दिसत आहेत झाडाची आणि झाड पण हसतंय. असं काय झालं बरं, आधीच तर एवढा चिडला होता वडेश आणि हसायला लागला तो. बघूया हा काय झालं. पिलांना वडेशचा राग यायचा, ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. आता हे जे चिनू कानू आणि कोण होता तिसरा पिल्लू कोणतं होतं, चिनू कानू आणि पिल्लू पिनू, या तिघांना या वडेशचा खूप राग यायचा बरं का, की काय हा सारखा वडेश आपल्याला रागवतो, खेळू देत नाही आणि दूर उडून जा म्हणतो. मग ते काय करायचे, वडेशचं नाव आईबाबांना सांगायचे, म्हणजे त्यांच्या आईबाबांना, म्हणजे ती पण पाखरच हो की नाही. म्हणजे कोणाला नाव सांगायचे, चिमणीला कावळ्याला आणि पोपटाला नाव सांगायचे. आता नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला बरं का एक दिवस, की काय हा सारखा आमच्या पिल्लांना बोलतो. मग काय झालं,
अचानक पाखरे दूर निघून गेली. त्यांना इतका राग आला की या सारखा आमच्या पिल्लांना रागवतो ना, खेळू देत नाही ना, मग ती पाखरं दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही, आता काय करावे. वडेशला एकटं एकटं वाटू लागलं. आता बघा, आधी तोच पाखरांवर चिडला आणि पाखरांना पिल्लांना जा म्हणला, आणि मग ते खरंच जेव्हा निघून गेले त्यावेळेला मात्र वडेशला कर्मेच ना, त्याला खूप एकटं एकटं वाटायला लागलं. मग हिवाळा संपला. बघा, हिवाळा ऋतू संपला, ऊन तापू लागले, म्हणजेच कुठला ऋतू येणार होता, हिवाळ्यानंतर कोणता ऋतू येतो, बरोबर उन्हाळा. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. आता ज्या वडेशाच्या या फांद्या होत्या की नाही, त्याच्यावर छोटे छोटे तांबूस रंगाचे अंकुर दिसू लागले. आता तांबूस म्हणजे कोणता रंग, तर लालसर रंग. लाल रंगाला खरं म्हणजे तांबडा असा शब्द आहे बरं का मराठीमध्ये. तर लालसर रंगाचे अंकुर म्हणजे तांबूस रंगाचे कोवळे कोवळे अंकुर दिसायला लागले. ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले. बघा, ते जे तांबूस रंगाचे अंकुर होते ते ज्यावेळेला मोठी झाली ती पानं, त्यावेळेला ती पोपटी रंगाची होत गेली. आता तुम्हाला याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे गुलाबाचं रोप असतं की नाही, गुलाबाला ज्यावेळेला नवीन छोटी छोटी पालवी फुटते त्यावेळेला ती पालवी अशी तांबूस लालसर रंगाची असते, आणि ज्यावेळेला ती पानं मोठी होतात त्यावेळेला ती हिरव्या रंगाची होतात. तर तसंच झालं वडेशचं सुद्धा बरं का, कोवळी पाने दिसू लागली. आता हे जे छोटे छोटे अंकुर होते यांचं रूपांतर झालं पानांमध्ये. पाने हिरवीगार झाली, फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. आता ज्यावेळेला ही पानं मोठी झाली त्यावेळेला फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. आता कशाचे होते बरे हे ठिपके, तुम्हाला काही अंदाज सांगता येईल? बरोबर, वडाच्या या झाडाला छोटी छोटी फळं आली होती, आणि ज्यावेळेला ती छोटी होती त्यावेळेला ती हिरवी दिसत होती आणि जणू काही ठिपक्यांसारखी दिसत होती. मग हे ठिपके हळूहळू लालसर झाले, मग फळे लाल चुटूक झाली. ज्यावेळेला ती फळं पिकली की नाही त्यावेळेला बघा, आता इथे चित्रामध्ये सगळी लाल लाल फळं दिसत आहेत की नाही पिकलेली, आणि मग ती फळं लाल चुटूक दिसायला लागली म्हणजे लाल रंगाची दिसायला लागली. मग काय झालं, जाता येता पाखरांना फळं दिसायला लागली. आता पाखरांनी जरी वडेशच्या झाडाला सोडून दिलेलं होतं, ती लांब उडून गेली होती, तरी पण ती नंतर त्या झाडाभोवती जेव्हा जायची ना, इतर झाडांवर जायची उडत, त्यावेळेला त्यांना ही फळं दिसायची बरं का. आणि मग त्या पाखरांना पण ती फळं हवी असायची की नाही खायला, मग ती पाखरं काय करायची बघा, ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. ते काय करायचे, शीळ घालणे म्हणजे शिट्टी वाजवणे. पाखरं काय करायची, शिट्टी वाजवून त्या वडेशला हाका मारायची बरं का. वडेशला पाखरांची ओढ होतीच, म्हणजे आता बघा ओढ म्हणजे काय, माया. आता वडेशला सुद्धा पाखरांची ओढ लागली होती. एवढे सगळे पाखरं उडतायत पण आपल्या वडेशच्या फांदीवर बसत नव्हते, झोके घेत नव्हते, वडेशी गप्पा मारत नव्हते, मग वडेशलाही करमतच नव्हतं, त्याला पण पाखरांची ओढ वाटत होती. मग रुस्वा संपलेला होता. आता त्याचा जो राग होता की नाही पाखरांवर आणि त्यांच्या पिल्लांवर, तो राग गेला होता. तो पाखरानं बोलावू लागला. आता कसा बोलवायला लागला बघा, यारे यारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरं वडेशला शीळ मारून म्हणजे शिट्टी मारून बोलवायला लागली, शिट्टी घालून बोलवायला लागली, आणि वडेश पाखरांना कवितेतून बोलवायला लागला. यारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. मग काय झालं बघूया हा पुढे. बघा, पाखरे बोलू लागली. आता पाखरांना कळलं की वडेश पण आपल्याला बोलवतोय. पाखरं काय म्हणाली, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरं पण काय म्हणाली, आम्ही पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात येतो आणि लाल लाल फळे खात येतो. असं ती पाखरं सुद्धा वडेशला म्हणाली. आणि मग पाखरे वडेशजवळ आली, नवीन घरटी बांधली, वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. हां, मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. बघा, आपल्या धड्याचं नाव काय, वडेश बहरला. मग वडेश बहरून आला, फुलून आला. दिसतंय की नाही, आता इथे वडेश पण छान आनंदी दिसतोय. सगळी पाखरं त्या झाडावर बसलेली दिसतायत, फांद्यांवर बसलेली दिसतायत, फळं खाताना दिसतात. बघा, हे हा जो पक्षी आहे तो फळं खातोय. काही पाखरं झोके घेत आहेत छान पारंबीच्या साह्याने, काही पाखरं जणू काही गाणं म्हणताय. असे सगळेजण आनंदी आहेत. आणि ते सगळेजण आले, पुन्हा त्यांनी वडेशच्या फांद्यांवर घरटी बांधली,
आनंदात राहायला लागले आणि ही सगळी ज्यावेळेला गेली होती वरेशला सोडून त्यावेळी पिल्लं छोटी छोटी होती, पण आता ती पिल्लं मोठी झालेली आहेत हे बघून वरेशला खूप आनंद झाला. बघा किती छान वरेश स्माईल करतोय, हसतोय, हो की नाही? आणि खारुताई पण आपल्याला झाडावर चढताना दिसते. अशा प्रकारे मग वडेसुद्धा बहरला. असा हा वडाच्या झाडाशी संबंधित छानसा धडा किंवा छानशी गोष्ट. आवडली का तुम्हाला? नक्कीच आवडली असेल, हो की नाही? आता या गोष्टीमध्ये आपण ज्या या छोट्या छोट्या काव्य ओळी आपण ज्या वाचल्या त्या लक्षात घ्या, लक्षात ठेवा. उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून झटपट. हे कोण म्हणालं होतं? वडेश म्हणाला होता की नाही? आणि कोणाला म्हणाला होता? पाखरांच्या पिल्लांना. आणि मग पाखरं काय म्हणाली होती? पाखर ज्या वेळेला उडून गेली आणि नंतर ज्या वेळेला पुन्हा ती बोलवायला लागली फळं बघून, त्यावेळेला पुन्हा वडेश काय म्हणाला? यारे या, यारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. हां, आणि मग पाखरं काय म्हणाली वडेशला? येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. हे लक्षात ठेवा बरं का या काव्य पंक्ती. आता आज आपण वडेश बहरला हा धडा आपण शिकलो. त्याचे शब्दार्थ जे आहेत हे शब्दार्थ बघा, आणि हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये, क्लासवर्कच्या वहीमध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहे. बघा, ओढा, ओढा म्हणजे काय? पाण्याचा प्रवाह. शीळ घालणे म्हणजे शिट्टी वाजवणे. बहरून येणे म्हणजे फुलून येणे. आता विरुद्धार्थी शब्द बघा. थंडगार च्या विरुद्ध काय? गरम. सावलीच्या विरुद्ध काय? ऊन. आणि दूरच्या विरुद्ध काय? जवळ. कोवळ्याच्या विरुद्ध काय? निब्बर. आता पुढे बघा. नवीच्या विरुद्ध जुनी. समानार्थी शब्द बघा. फांदी म्हणजे काय? शाखा. आता फांदीला एक समानार्थाचा शब्द आहे शाखा. पान ला समानार्थी शब्द आहे पर्ण. सावलीला समानार्थी शब्द आहे छाया. पक्षीला समानार्थी शब्द आहे पाखरू. आणि गाणेला समानार्थी शब्द आहे गीत. तर हे सगळे शब्दार्थ, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या म्हणजे वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. बालमित्रांनो, आज आपण मराठीच्या पुस्तकातला सातवा धडा वडेश बहरला हा धडा आपण शिकलेलो आहोत. तर आजचा हा वडेश बहरला भाग एक याच्यामध्ये आज आपण हा धडा शिकलेलो आहोत. वडेश बहरला भाग दोन मध्ये आपण या धड्याखाली जो वर्ग कार्य हा अभ्यास दिलेला आहे तो बघणार आहोत. तर तुम्ही आज अभ्यास काय करणार आहात? तर तुम्ही वडेश बहरला हा धडा मोठ्याने वाचायचा आहे आणि तुम्हाला जे शब्दार्थ, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत ते क्लासवर्कच्या वहीत करायचे आहेत. आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? किती छान होती की नाही? चला बरं मग पटकन आईला ही गोष्ट वाचून दाखवा.